नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चैनल साइंस एंड एजुकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। बीएड कॅपराउंड 2023 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, फॉर्म भरताना ज्या काही आपल्याला अडचणी येत आहेत त्या अडचणी संदर्भात आपल्या प्रश्नावरील काही उत्तरे आम्ही या व्हिडिओमध्ये सादर करत आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलमध्ये अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करावे व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नये। तर चला पाहूया आपले काही प्रश्न आणि त्याची उत्तरे। विद्यार्थी मित्रों, आपला फॉर्म चेक करण्यासाठी आपल्याला लॉग इन करावं लागेल हे आपणास माहीत आहे। बीएड न्यू याला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, इथे आपल्याला लॉग इन पाहायला मिळते, त्या लॉग इनला क्लिक करायचं आहे। तत्पूर्वी आपण सीईटी सेलवरती आलोच आहोत तर अपडेट चेक करून घेऊया। विद्यार्थी मित्रों, मागील अपडेटमध्ये आपण पाहिलं जे न्यू रजिस्ट्रेशन्स होते ते 12,000 आसपास होते, तर आता विद्यार्थी मित्रों ह्या अपडेटमध्ये आपल्याला ते 22,060 तब्बल 8,000 इतक्यातमध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळते। ॲप्लिकेशन लॉग झालेली संख्या ही भरपूर वाढली आहे। ॲप्लिकेशन व्हेरीफाय संख्या मागाशी अवघी 612 होती, आता 1594 म्हणजे 1600 ॲप्लिकेशन्स लॉग झालेले आहेत। तर विद्यार्थी मित्रों, आपल्याला सर्वप्रथम लॉग इन करावं लागेल, यासाठी लॉग इनला क्लिक करूया। लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपली येथे कॉन्फिडेन्शियल माहिती भरायची आहे, ती म्हणजेच लॉग इन आय डी आणि पासवर्ड, आणि त्यानंतर त्याला लॉग इन असं म्हणायचं आहे। विद्यार्थी मित्रों, आपण लॉग इन केलेलं आहे। वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस आपल्याला पाहायला मिळतं आहे, ते म्हणजेच ॲप्लिकेशन कन्फर्म, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नॉट व्हेरीफाय। विद्यार्थी मित्रों, नॉट व्हेरीफाय म्हणजे ह्याला तितके चिंतेची बाब ही नाही, ही बाब आपण लक्षात घ्या। तर आपलं सीईटी सेल आपले डॉक्युमेंट्स चेक करत असतं आणि चेक केल्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स आपण सांगितल्याप्रमाणे, आपण जर BSc सांगितलं असेल तर BSc चे सगळे डॉक्युमेंट्स ओके असतील। त्यानंतर आपली TC MSc फर्स्ट इयरची जर आपली TC असेल FY, तर विद्यार्थी मित्रों ती ओरिजिनल TC ओरिजिनल 3 मार्क्स मेमो हे पाहिल्यानंतर CET सेल ते ओके आहे असं म्हणतं, आणि CET सेलने ओके सांगणं म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरीफाईड असा मेसेज आपल्याला इथे पाहायला मिळतो। त्यानंतर ऑप्शन फॉर्म अजून येणं बाकी आहे, त्यामुळे ऑप्शन फॉर्मचं इथं आपल्याला सध्या नॉट फिल्ड असं आपल्याला सांगणार आहे। जेव्हा आपण ते भरू त्यावेळेस ऑप्शन फॉर्म फिल्ड असं येईल, आणि शेवटी ऑप्शन फॉर्म कन्फर्म ज्यावेळेस आपण त्याला कन्फर्म करू हे आपल्याला पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्रों, आपल्याला जर काही आपला फॉर्म एडिट करायचा असेल तर आपल्याला वरती जे हे 3 रेषा दिसत आहेत त्याला आपण बार असं म्हणतो, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। आणि त्याला क्लिक करताच विद्यार्थी मित्रों आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म, ॲप्लिकेशन प्रिंट, ॲप्लिकेशन अनलॉक, ॲप्लिकेशन हे पाहायला मिळते, चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस हेही पाहायला मिळते। त्यानंतर विद्यार्थी मित्रों रेज टिकेट्स, त्यानंतर फ्यू टिकेट स्टेटस, पेमेंट हिस्ट्री ह्या सगळ्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात। चेंज मोबाईल नंबर, आपल्याला मोबाईल नंबर चेंज करायचा असला तो चेंज करता येतो, पासवर्ड चेंज करायचा असेल चेंज करता येतो। तर विद्यार्थी मित्रों आपल्याला काय करायचं आहे, ते तुम्हाला जर काही माहिती परत भरायची असेल किंवा तुम्हाला वाटलं असेल ही माहिती चुकली, उदाहरणार्थ जन्मतारीख चुकली असेल किंवा कुठले मार्क्स पर्सेंटेज ते ॲटोमॅटिक होतात, मार्क्स चुकणार नाहीत आपल्याला, फक्त टाकताना ते चुकू शकतात, तर त्याप्रमाणे आपण मार्क्स मेमो पाहूनच आपले पर्सेंटेज एकूण मार्क कितीपैकी आहेत आउट ऑफ मार्क्स ते टाकणं गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रों येथे आपण चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस याला क्लिक करूया। आपल्याला ते नॉट व्हेरीफाय हे पाहायला मिळतं। त्यानंतर विद्यार्थी मित्रों आपल्याला जर काही माहिती बदलायची असेल तर आपल्याला अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म याला क्लिक करावं लागेल, त्याला आपण क्लिक केलं आहे। विद्यार्थी मित्रों त्याला क्लिक करताच विद्यार्थी मित्रों आपण त्याला
अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म असं म्हणतात. आपल्याला फॉर्म आपला पाहायला मिळतो, येथे आपल्याला फोटो पाहायला मिळत आहे, तसेच सगळी माहिती आपल्याला वर आहे पाहायला मिळते. आपलं नाव असेल, आपली सर्व कॉन्फिडेन्शियल माहिती, त्यासाठी आपण त्याला वरती स्क्रॉल केलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, इथे जो बार आहे चेक बार, त्याला आपल्याला क्लिक करायचा आहे. आणि आता आपण इथे पाहू शकता अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म हे आपल्याला पाहायला मिळते, तर त्याला आपण क्लिक करताच आपला ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ववत आपल्याला दिसू लागेल. त्यातली कुठलीही माहिती इरेज होत नाही, पुसून जात नाही, हे लक्षात घ्या. आपण फक्त ऍप्लिकेशन फॉर्म अनलॉक करतो आहे, तर अनलॉक केल्यानंतर आपल्याला जी माहिती भरायची आहे फक्त त्याच माहितीला क्लिक करायचं आणि त्याप्रमाणे त्यात दुरुस्ती करायची. जर जन्मतारीख चुकली असेल, नाव चुकले असेल, किंवा पर्सेंटेज टाकताना एकूण मार्क्स चुकले असतील, तर ते त्याप्रमाणे आपण बदलून घ्यायचे आहेत. कुठलेही डॉक्युमेंट आपल्याला जर चुकीचे टाकलेले असं वाटलं किंवा ते ब्लर आहे असं जर वाटलं, तर ते आपल्याला रिप्लेस करता येतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आपल्याला काही बाबी जर राहिल्या असतील ज्या आपल्याला त्रुटी सध्या वाटत आहेत, सध्या आपल्याला तो ऑप्शन आहे तो आपण चेक करू शकतो. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला लिंक राहा, अजूनही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करण्यास विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.